जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील धनपुष्प कॉलनी येथे दुपारी 1:30 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये दरोडा टाकला असून यात तब्बल 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। मधुकर काशीनाथ लांखेडे यांच्या घरात ही चोरी झाली असून ते त्यांच्या परिवारासह जामनेर शहरातील वाकी रोडवरील धनपुष्प कॉलनी येथे राहतात। यामध्ये 40,000 रुपये किमतीचा 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 30,000 रुपये किमतीचा 15 ग्रॅम वजनाची माळ, 10,000 रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाचे कानातले, 8,000 रुपये किमतीचे 4 ग्रॅम वजनाचे कानातले व 29,000 रुपये रोख असा एकूण 1,27,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून फिर्यादी मधुकर काशीनाथ लांखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे हे करत आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही। झूले लाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूले लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव।